नवी मुंबई के तुर्वे स्टोर में शुरू हुआ मनपा का अंग्रेजी स्कूल शुरू होते ही विवादों में घिर गया है। बताया जा रहा है कि यहाँ के हेडमास्टर विश्वास राव की साजिश और गलत सूचना के चलते ही यहाँ बीजेपी और शिवसेना पदाधिकारियों में टकराव हो गई। हेडमास्टर की वायरल हुई कॉल रिकॉर्डिंग इसकी तस्दीक करती है। फिलहाल हेडमास्टर की करतूत के लिए उसे तत्काल सस्पेंड करने की मांग की गई है। देखिए रिपोर्ट। आता सुरेश कुलकर्णी तो एकही माणूस मी कामाला ठेवणार नाही, तो माझ्याशी मांडलाय ना, तो कोणाकडे जाऊ दे, कितीही मोठे आयुक्तांकडे जाऊ दे, तरी त्याचा माणूस मी ठेवत नाही कामाला। मी माझी माणसं लावेल कामाला। अरे मी नगरसेवकाच्या कानपडीत मारलेला माणूस आहे, तो नेरूळचा शशिकांत बिराजदार नगरसेवक। हा, माझी बदली केली फक्त त्याने, त्याला काय करता आलं नाही। माझं सुरेश सांगा, तुमची माणसं आमच्या ऑफिस शाळेमध्ये पाठवू नका अजिबात। आता एकेकाला बरोबर सळ करतो बघ, तो बरोबर। आता कोणचा प्रिन्सिपल आहे आजच्या काळामध्ये? डायरेक्ट घरी येऊन चहा पिणार म्हणून मला गरज, मी जाणार ना तिकडं, पण ते मला जायच्या अगोदर तेच माझ्या घरी यायला आले, मला कॉल करायला आले, हे माझी चुकीचं आहे ना। आमच्या नवरबायकोने भांडणं लागतीलच ना अशाने। तर मला बोलले त्या गावात गेटवर जाऊन बस म्हणलं, सर मॅडम इकडे द्या, मॅडम आल्यावर मी त्यांनी बोललो तरी तिकडे तिकडे जाऊन बसतो। तू काय जे बी मला आहेत ना सांगतो, म्हणलं सर तुम्ही अशा का बाबा भाषा वापरता। तस्वीर में दिख रहा यह शख्स तुर्वे स्टोर्स के मनपा इंग्लिश स्कूल का हेडमास्टर गजानन विश्वास राव है। इस पर कुछ स्कूल कर्मचारियों और महिला अभिभावकों ने बदसुलूकी और अभद्र व्यवहार करने, गुटखा और दारू शराब का सेवन कर स्कूल आने का संगीन आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराई है और इस चरित्रहीन हेडमास्टर को तत्काल सस्पेंड करने की मांग की है। आरोप है कि हेडमास्टर गजानन विश्वास राव स्कूल कर्मचारियों के साथ दबंगई करता है और महिलाओं को छेड़ता है। यहाँ के वॉचमैन और दूसरे स्टाफ की दर्द बयानी हेडमास्टर की इस दादागिरी और घटिया नियत की पोल खोलती है। यकीन नहीं आता तो खुद सुन लीजिए। माझे पैसे आले आणि मला म्हणाले तू काय रे सुरेश कुलकर्णी का माणूस आहेस का, आणि तिकडे वापस गेले, त्यांच्या शाळेकडे गेले, वापस यूटर्न मारून आले। तर मला बोलले त्या जावर गेटवर जाऊन बस, म्हणलं सर मॅडम येऊ द्या, मॅडम आल्यावर मी त्यांनी बोललो तुम्ही तिकडे तिकडे जाऊन बसतो, तू काय जे बी मला आहेत ना सांगतो गाण मारतो। म्हणलं सर तुम्ही अशा का बाबा भाषा वापरता, हां नाही बोलतोय तू सुरेश शेठचा कार्यकर्ता आहेस म्हणून तुला जास्त मस्ती आहे, तर तू तडेपार आहे, ते माझा व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे, माझ्यावर काय गुन्हे असतील ते माझे घरगुती प्रॉब्लेम आहेत, ह्यांना 80 काय घेणं देणं पडलेलं आहे। तुम्ही सर आहेत, तुम्हाला इथं संविधानाने मोठे शिक्षक म्हणून पाठवलं, कारण तुम्ही असे जातीवादातून तुम्ही शिव्या देत असाल हे चुकीचं। कुलकर्णी साहेबांनीच मला इथं कामाला लावलेलं आहे। आमची परिस्थिती त्या टायमाला खूप बिकट होती, आणि काय दुनियाच्या राजनेतेमुळं जे खेळ चाललेलं आहे त्यांचे कार्यकर्ते असल्या म्हणून त्यांचं नाव घेऊन आम्हाला दामण्यात यायला लागले। त्यांना पुढं वाटतं की बाबा हे कुलकर्णीचे माणसं इथं नको आहेत, हे चुकीचं चाललं सर, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची तयारीत आहे। लेडीज सोबत बोलतात ना म्हणजे जरा ते विचित्रच बोलतात, डायरेक्ट आरे कारेची भाषा बोलतात। आता आमच्या शाळेत दुसरे शिक्षक आहे पण व्यवस्थित बोलणं आहे सगळ्यांचं, सगळे म्हणजे व्यवस्थितच बोलतात, पण हे सर डायरेक्टच म्हणजे नावाने वगैरे हाक मारतात। आणि नंतर सकाळी दीपक भाऊंचं आणि त्यांचं भांडण झालं जरा, तर दीपक भाऊ काय असं वेगळं बोलले नव्हते पण ते झालं त्यांचं जरा। आमचं प्रिन्सिपल ते नाही आहे, हे दुसरं ते काय बोलत आहे, तुम्ही काम करत नाही बाया, तुम्ही असं का फिरताव, काय बी उलटा बोलतोय तो, ते काही बोलत होता उलटा आम्हाला, सर आम्ही आम्हाला बोलू नका, आम्ही एवढं दिवस काम करतो, आम्हाला काय उलटा बोलायचं नाही, इज्जत नाही करत तो शिक्षकांना, ते नाव लिवायला तर त्यांना पण इज्जत नाही करत तो। शनिवारी मी गेलते क्लासला माझ्या पोराचा दाखला बघायला, त्यासाठी गेले तर विश्वासराव मला काय म्हणले, तुम्ही पोराला शाळेतून काढता का? म्हणलं हा म्हणलं, मला म्हणलं इथं इंग्लिश मीडियम चालू केलेलं आहे, त्या पोराचं ॲडमिशन करतो खाली, तुम्ही माझं एक काम करा। त्यांनी माझा नंबर घेतला, त्याच्यानंतर मग मला म्हणलं की मी तुला फोन करील, मग तू ये, तू ॲडमिशनचं बिलकुल टेन्शन घेऊ नको, बिना आधार कार्डचं आणि बिना जन्म दाखल्याचं मी तुझं लेकराचं ॲडमिशन करून देईल। फक्त रविवारी फोन केला मला, म्हणलं काय करते, म्हणलं काय नाही स्वयंपाक करते, ते घरी आले डायरेक्ट, कुठं राहते काय राहते इकडलं तिकडं चौकशी केलं, घरात कोण कोण आहे काय काय आहे असं चौकशी केलं। माझं एवढंच म्हणणं आहे की माझा नवरा घरात नसताना डायरेक्ट
एंट्री मारली त्यांनी. कोणचं प्रिन्सिपल आहे आजच्या काळामध्ये डायरेक्ट घरी येऊन चहा पिणार म्हणून? मला गरज मी जाणार ना तिकडं, ही म्हणजे चुकीचं आहे ना. आमच्या नवरबाई कोणी भांडणं लागतील ना अशाने. अब जरा इस तस्वीर को गौर से देख लीजिए. हेडमास्टर जनाब गुटखा खाकर स्कूल प्रांगण में ही थूक रहे हैं. मना करने पर स्टाफ को धमकाते हैं. वॉचमैन की माने तो हेडमास्टर की इसी गुंडई से हर कोई परेशान है. खुद को दबंग और दादा बताने वाले इस हेडमास्टर का दावा है कि वह कई नगर सेवकों की भी पिटाई कर चुका है. वह आयुक्त से भी नहीं डरता. एक कॉल रिकॉर्डिंग बखुद उसकी करतूतों का काला चिट्ठा उजागर करती है. वह सारे नगर सेवक को गालियां देता है. कैमरे पर अपशब्द बोलता है. टीवी वन इंडिया ने जब आरोपों पर उसकी प्रतिक्रिया मांगी तो उसने सीधे जवाब की बजाय इसे साजिश बताया और स्थानीय नगर सेवक को ही जिम्मेदार ठहरा दिया. काल मला सुरेश कुलकर्णी नगर सेवकांनी दम दिला फोनवर. त्यांनी सांगितलं तुला उद्या मारायला येतो, म्हणून मी वॉचमॅनला गेटवर बोलवत होतो का कोणी आलं तर गेटच्या आतमध्ये घ्यायचं नाही. पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही. त्याला फक्त एवढं सांगितलं खुर्ची घेऊन गेटवर बस. तो मला म्हणाला तुम्ही कोण? म्हटलं मी प्रिन्सिपल आहे. तर त्यांनी मला सांगितलं मी तुझी वाट लावतो, तुझं बघतो. मला त्यांनी शिवी दिली. सुरेश कुलकर्णी साहेबांचं कारस्थान आहे, त्यांना मला इकडे काम करून द्यायचं नाही. त्यांनी मला तशी धमकी दिलेली आहे. मग मी त्यांची एनसी केलेली आहे. अगोदर शशिकांत बिराजदार या नगरसेवकाशी माझी मारामारी झालेली आहे, ते सत्य आहे, सगळ्यांना माहिती आहे, ते पेपरमध्ये आलं होतं. मी पोलीस आयुक्तालयात त्याची तक्रार केलेली आहे आणि त्यांनी माझी बदली केलेली आहे. त्यांनी माझी बदली केली होती त्यावेळेला. सुना आपने या उस हेडमास्टर के बोल हैं जिसके ऊपर मनपा विद्यालय के सैकड़ों बच्चों का भविष्य संवारने की जिम्मेदारी है. सोचिए जहां ऐसे चरित्रहीन और व्यसनी शिक्षक रहेंगे वहां छात्रों और महिला शिक्षकों और अभिभावकों की हालत भला क्या होगी. सवाल यह है कि शिक्षण की उत्कृष्टता का मिशन चला रहे मनपा आयुक्त ऐसे गुंडे हेडमास्टर के खिलाफ कार्रवाई कब करेंगे. फिलहाल इस हेडमास्टर की करतूत ने तुर्वे स्टोर्स के नागरिकों को असमंजस में डाल दिया है कि सच कौन है. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.